आपण सेल डिव्हिजन मधला पहिला टाईप बघतो मायटोसिस, सेल डिव्हिजन मधला पहिला टाईप मायटोसिस. आणि सगळ्याला समजलं पाहिजे या प्रोसेस तुम्हाला पाठच करावा लागतो कुठल्या स्टेप मध्ये काय होतं, म्हणजे थोडा पाठांतराचा पार्ट आहे पण तुम्हाला समजून पण घ्यावं लागतं. थोडं काय सांगितलं मी तुम्हाला, थोड्या गोष्टी तुम्हाला समजून पण घ्याव्या लागतात. आता मायटोसिस मी थोडं रिवाइज करतो तुमच्याकडून. मायटोसिस काय काय होतं बघा, मायटोसिस मध्ये मायटोसिस दोन स्टेप मध्ये कंप्लीट होत असतो. फर्स्ट इज कॅरिओकायनेसिस, कॅरिओकायनेसिस अँड सेकंड वन इज सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस आता कॅरिओकायनेसिस किती स्टेप मध्ये होते, कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियस डिव्हिजन, न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. इथं कोणाचं होतं, सायटोप्लाझमिक डिव्हिजन, सायटोप्लाझमिक डिव्हिजन. आता कोणतीही सेल म्हटलं की सपोज सेल आहे, या सेल मध्ये कोण असतं, न्यूक्लियस. पहिल्यांदा या न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं त्याला आपण कॅरिओकायनेसिस म्हणत असतो. आणि एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस तयार होतात. तर न्यूक्लियस डिव्हिजन चार स्टेप मध्ये होतं, पी मॅट, पी मॅट, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. काल आपण प्रोफेज बद्दल बघितलं होतं. मग चला हेडिंग टाका सगळ्यांनी, प्रोफेज मध्ये काय होतं, मेटाफेज मध्ये काय होतं, अनाफेज मध्ये काय होतं, टेलोफेज मध्ये काय होतं, हे आपण बघूया. ज्यावेळेस टेलोफेज कम्प्लीट होईल ना बाळांनो, त्यावेळेस काय होईल सांगा बरं, एका सेल मध्ये किती न्यूक्लियस तयार होतील, दोन न्यूक्लियस तयार होतील. मग आपण सुरुवात प्रोफेज पासून या ठिकाणी बघूया. चला पुढची हेडिंग टाका. आता कुठपर्यंत लिहून दिलेलं होतं, कुठपर्यंत लिहून दिलं तर बघू दे जरा सांगा, कुठपर्यंत लिहून दिलेलं होतं बाळांनो. आपण कॅरिओकायनेसिस चार स्टेप मध्ये होतो हा पॉइंट आपण लिहून दिलेला आहे. त्यामधली पहिली स्टेप लिहा प्रोफेज. एका एका पेजवर मी एक एकच लिहितो प्रोफेज, आज आपण झालं पाहिजे कम्प्लीट. प्रोफेज सगळ्यांनी लक्ष द्या. प्रोफेज न्यूक्लियसचं डिव्हिजन सुरुवात होतं बाळांनो, न्यूक्लियसचं डिव्हिजन व्हायला सुरुवात होतं प्रोफेज पूर्वावस्था, त्याला मराठीत म्हटलं जातं. काय काय होतं यामध्ये, राईट, प्रोफेज मध्ये पहिला पॉइंट लिहा. In prophase, condensation of chromosomes start. In prophase, condensation of chromosomes start so that chromosomes appear. कशी दिसतात बाळांनो, क्रोमोझोम्स अपियर शॉर्ट अँड थिक. आखुडे आणि जाड दिसत. पुढे काय होतं, ड्यू टू दिस they start to appear. ते दिसायला लागतात, they start to appear. बघा हे सगळं न्यूक्लियसच्या आतमध्ये चालू आहे. न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम गोळा व्हायला लागतात, त्यामुळे ते शॉर्ट आणि जाड आणि आखुडे व्हायला लागतात, त्यामुळे ते दिसायला लागतात. अगोदर खूप बारीक असतात ना, एकत्र गोळा झाल्यामुळे ते दिसायला लागतात. दे स्टार्ट टू अपियर along with their pairs of sister chromatids. म्हणजे ते दिसायला लागतात स्पष्ट, पेयर्स ऑफ क्रोमॅटिड्स म्हणजे एक साकाराचे असे ते दिसायला लागतात. पुढे काय होतं बाळांनो, सेंट्रिओलस डुप्लिकेट अँड ईच सेंट्रिओल अँड ईच
centriole and each centriole moves to opposite poles of the cell. Moves to opposite poles of the cell. Opposite poles of the cell. Cell cha opposite pole la jayla. Centrally over the te khali jato. Azun kaya hota sanga? Chauthe point. Nuclear membrane kasta paranno. Nucleus cha varcha parda. आता न्यूक्लियस ला डिवाइड व्हायचे ना त्यामुळे तो पडदा आणि न्यूक्लियस मध्ये एक ऑर्गन असतो कोण असतो न्यूक्लियोलस लक्षात धरा न्यूक्लियस मध्ये एक ऑर्गन असतो त्याचं नाव काय न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपीयर लक्षात धरा बाळांनो न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपीयर न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे बाळांनो आणि न्यूक्लियस मध्ये असणारा न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपीयर नाहीस व्हायला लागतो काय व्हायला लागतं बाळांनो नाहीच व्हायला लागतो आपल्या डायग्राम मध्ये कसं काढणार आपण हे बघा सपोज दिस इज अ सेल सेल ओके आता या सेल मध्ये दिस इज अ न्यूक्लियस नाही न्यूक्लियस कसं काढायचं न्यूक्लियस हे असं असणार हे बघा याचा मेम्ब्रेन काय होत चालला डॉटेड लाईन न काढलं म्हणजे न्यूक्लियस आहे लक्षात धरा बाळा नाही डॉटेड लाईन न काढलं म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन निघून चाललं ना न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लियसच्या वरचा पडदा निघून चालला कारण न्यूक्लियसला डिवाइड करायचं आपल्याला न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असतं ते खालचं कोण आहे सेल आता सेल मध्ये सेंट्रिओल डुप्लिकेट्स होतात डुप्लिकेट्स म्हणजे काय हे बघा इथे एक सेंट्रिओल असतो हे बघा सेंट्रिओल आणि खालच्या साईडला एक सेंट्रिओल अपोजिट साईडला मूव्ह व्हायला लागतो लक्षात धरा वर एक सेंट्रिओल जातं खाली एक सेंट्रिओल हे कोण आहे सांगा वरचा आणि खालचं सेंट्रिओल डुप्लिकेट याचा अर्थ काय इथे बघा सेंट्रिओल्स डुप्लिकेट म्हणजे एक वर जात एक खाली जात सेंट्रिओल डुप्लिकेट अँड इच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल म्हणजे एक वर जात एक खाली जात आता याच्यामधले जे क्रोमोझोम्स असतात हे क्रोमोझोम्स तुम्हाला दिसायला लागतात हे आकारामध्ये बघा अलॉंग विथ युअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स असे किती असतात टोटल 46 पण आपल्या डायग्राम मध्ये दिसावे म्हणून मी किती काढले फक्त 4 लक्षात धरा हे कोण आहेत बाळांनो आतमधले कोण आहेत क्रोमोझोम्स लक्षात धरा काय झालं बाळांनो न्यूक्लियसचं मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला लागलं न्यूक्लियोलस डिसअपियर व्हायला लागलं स्टार्ट झालं न्यूक्लियरचं मेम्ब्रेन स्टार्ट झालं डिसअपियर व्हायला कारण न्यूक्लियसचं डिव्हिजन करायचं ना पहिल्या फेजमध्ये प्रोफेजमध्ये काय झालं बघा बाळांनो प्रोफेजमध्ये काय झालं न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपियर सेंट्रिओलस डुप्लिकेट सेंट्रिओलस एकच सेंट्रिओल असतो बाळांनो सेलमध्ये पण तो डुप्लिकेट होतो म्हणजे त्याचे दोन सेंट्रिओल तयार होतात एक वर जातो अँड इच सेंट्रिओल मूव्ह टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल अपोजिट पोलला जातो एक वर आणि एक खाली आणि आतमध्ये जे न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात क्रोमॅटिड्स ते खूप बारीक असतात ते क्रोमोझोम गोळा व्हायला लागतात दे स्टार्ट टू कंडेन्स आणि कंडेन्स झाल्यामुळे काय व्हायला लागतं दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे ते एक्स आकाराचे दिसायला लागतात दिस इज ऑल अबाउट प्रोफेज सगळ्यांनी डायग्राम सुद्धा काढायचे आहे हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्कासाठी एक्सप्लेन करा म्हटलं जातं एक्सप्लेन द मायटॉसिस सेल डिव्हिजन किती मार्कासाठी बेटा 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो तुम्हाला सुरुवात करावं लागते मायटॉसिस दोन स्टेप मध्ये होतं एक कॅरिओकायनासिस आणि दुसरं सायटोकायनासिस कॅरिओकायनासिस म्हणजे सेल डिव्हिजन न्यूक्लियस डिव्हिजन कॅरिओकायनासिस म्हणजे न्यूक्लियस डिव्हिजन किती स्टेप मध्ये होतं 4 तर प्रोफेज पासून सुरुवात होती पी मॅट तर प्रोफेज झालं आता मेटाफेज मध्ये काय होतं बघा चला रीडिंग टाका ज्यांचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या सो राईट ऑन हियर मेटाफेज लक्षात धरा बाळांनो राईट ऑन हियर मेटाफेज
मेटाफेज मध्ये काय काय व्हायला लागतं मेटाफेज पॅटर्न अंडरलाइन करा चला काय काय होतं बघा इथं पहिला पॉइंट लिहा न्यूक्लियर मेम्ब्रेन कंप्लीटली डिसअपीयर म्हणजे इथं न्यूक्लियर मेम्ब्रेन completely disappear nuclear membrane completely disappear ita kay jalta banano sanga bara nuclear membrane start jalta disappear vayla baga nuclear membrane start to disappear ita suruvat jalti tyamule mi ita dotted line na kadlo hota ki nahi dotted line na to pudhcha phase madhe kay hota न्यूक्लियर मेम्ब्रेन कंप्लीटली डिसअपीयर पूर्णपणे नाहीसे होतं परत काय होतं बघा क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन क्रोमोझोम्स सोबत क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन complete their condensation chromosomes complete their condensation and become clearly visible and become ani spasht disay lagta and become clearly visible spasht disay lagta and become clearly visible along with their sister chromatids along with their sister chromatids लक्षात धरा बाळांनो त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड्स सारखं दिसायला लागतात म्हणजे एक साकारात परफेक्ट दिसतात इथं काय झालं तर सांगा बरं क्रोमोझोमचं कंडेन्सेशन स्टार्ट झालं म्हणजे क्रोमोझोम्स गोळा व्हायला लागलं लक्षात धरा कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट म्हणजे प्रोफेज मध्ये सगळ्या गोष्टी स्टार्ट होतात सुरुवात होत असते क्रोमोझोम स्टार्ट होतात न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला स्टार्ट होतं सेंट्रिओल्स स्प्लिट होणं स्टार्ट होतं डुप्लिकेट होणं स्टार्ट होतं मूव्ह होतं न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला स्टार्ट होतं न्यूक्लिओल्स स्टार्ट होतं डिसअपियर व्हायला इथं कम्प्लीट व्हायला लक्षात धरा कम्प्लीट होतं आणि अजून काय होतं सगळ्यात महत्वाचा पॉइंट राईट ऑन हियर all chromosomes are arranged parallel to equatorial plane थोडं व्यवस्थित लिहितो आता लक्षात धरा सगळे क्रोमोझोम्स पॅरल येतात इक्विटोरियल प्लेन ऑफ द सेल डायग्राम काढले की तुम्हाला कळेल काय काय व्हायला बघा ज्यांना लक्ष दिलं नाही त्याला अजिबात कळणार नाही प्रोसेस तुम्ही 10 वेळेस मला विचारणार सर सेल डिव्हिजन सांग त्यामुळे लक्ष द्या प्रत्येक स्टेप मध्ये काय व्हायला लागले न्यूक्लियस डिव्हिजन पीमॅट मधून कम्प्लीट होते प्रोफेज मध्ये काय झालं मेटाफेज मध्ये काय झालं इथे इम्पॉर्टंट करा चला तिसऱ्या पॉइंटला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की बाबा क्रोमोझोम्स पॅरल कोणत्या स्टेट मध्ये येतात कसे पॅरल येतात इथे तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार आहे या ठिकाणी लिहा चौथा पॉइंट स्पिंडल फायबर्स ब्रॅकेट मध्ये लिहा प्रोटीन्स स्पिंडल फायबर्स are formed centromere of chromosomes and both centrioles
म्हणजे कसे डायग्राम होते तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ह्या डायग्रामच्या माध्यमातून थोडं समजून घ्या. आता ही सेल आहे, हे पाठच करावं लागतं बाळांनो. हे बघा ही सेल आहे, सेल मधलं काय झालं सांगा, हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं ते पूर्ण निघून गेलं. आता काय झालं सांगा, इकडल्या साईडला कोण आहे, हा कोण आहे सांगा, काही खालच्या साईडला घेतलेला ना आपण. हे बघा हे कोण आहे, हे बघा बाळांनो हा कोण आहे, तो आडवा घ्या तुम्ही काही हरकत नाही. हा सेंट्रिओल, हे बघा सेलच्या अपोजिट आहे सेंट्रिओल, आहे का नाही. हे बघा हे सेंट्रिओल आहे, दोन इथे लिहितो मी सेंट्रिओल, पलीकडलं पण सेंट्रिओल आहे. हा सेंट्रिओल, इथले क्रोमोझोम्स कसे येतात हे बघा पॅरलल. मी तर फक्त आपल्याला समजण्यासाठी चार काढले. हे बघा क्रोमोझोम्स आहेत बाळांनो, नाही कोण आहे ते, हे क्रोमोझोम्स आहेत. असे किती क्रोमोझोम्स असतात, 43, पण मी आपल्याला डायग्राम मध्ये व्यवस्थित दिसतो म्हणून चारच क्रोमोझोम्स काढले. क्रोमोझोम्स कसे आले सांगा, पॅरलल आले का नाही एकमेकाला, पॅरलल आले. लक्षात धरा काय लिहिलं मी तिसरा पॉइंट बघा, ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू द इक्विटोरियल प्लेन ऑफ द सेल, सेलला सेलच्या इक्विटोरियल प्लेनला पॅरलल आले. नंतर काय लिहिलं, स्पिंडल फायबर्स म्हणजे एक प्रकारचे प्रोटीन्स असतात, स्पिंडल फायबर म्हणजे धागा, दोरी, आपल्या भाषेत सांगायचं झालं की दोरी, दोरी तयार होते. कुठून तयार होते, आर फॉर्म्ड बिटवीन सेंट्रोमियर ऑफ क्रोमोझोम्स अँड बोथ सेंट्रिओल्स. म्हणजे बघा बाळांनो आता बघा स्पिंडल फायबर कसं तयार होतं, हे बघा हे सेंट्रिओल इथून जातं, या क्रोमोझोमचं सेंट्रोमियर इथून जातं आणि लक्षात धरा इथंपर्यंत जातं. ते ब्ल्यू कलरचं तुम्हाला दिसत आहे या लाईनी, हा कोण आहेत बाळांनो, स्पिंडल फायबर आहे. लक्षात येतं तुम्हाला, स्पिंडल फायबर तयार झाल्या कशा, स्पिंडल फायबर तयार झालं. लक्ष द्या बाळांनो, स्पिंडल फायबर कसं तयार होतं, कसं जात असतं स्पिंडल फायबर, स्पिंडल फायबर म्हणजे एक प्रकारची दोरी. लक्षात धरा स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड, तुम्हाला विचारलं जात इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेप स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड, स्पिंडल फायबर्स कोणत्या स्टेप मध्ये तयार होतात, सांगा आन्सर, सांगा आन्सर, सांगा काय येणार बाळांनो आन्सर, मेटाफेज. तुम्हाला क्वेश्चन असा विचारणार, इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेप क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू द इक्विटोरियल प्लेन, सांगा आन्सर काय येणार, मेटाफेज. इन विच फॉलोइंग स्टेप फेज न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर, आन्सर काय येणार, मेटाफेज. इन विच ऑफ द फॉलोइंग फेज क्रोमोझोम्स कम्प्लिटली कंडेन्स होतात, आन्सर काय येणार, मेटाफेज. लक्षात धरा प्रोफेज मध्ये स्टार्ट व्हायला लागतं, इथं कम्प्लीट होत. लक्षात धरा कळलं का नाही बाळांनो, मी काय सांगितलं, प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला स्टार्ट होतं, मेटाफेज मध्ये कम्प्लिटली डिसअपियर होत. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स प्रोफेज मध्ये स्टार्ट होतं, मेटाफेज मध्ये कम्प्लीट होतं, म्हणजे तिथं स्टार्ट होतं तिथं कम्प्लीट होतं. आणि याच्या व्यतिरिक्त मेटाफेज मध्ये अजून काय होतं बाळा, तर क्रोमोझोम पॅरलल अरेंज होतात. क्रोमोझोम्स कसे होतात, पॅरलल. आणि अजून कोण तयार होतं सांगा, स्पिंडल फायबर. इकडल्या सेंट्रोमियर, इकडला सेंट्रोमियर, इथून इकडे आणि आतमधल्या क्रोमोझोमच्या सेंट्रोमियर मध्ये जातात आणि इकडं सेंट्रिओल आणि इकडे एक सेंट्रिओल असतो, त्याच्यामधून जाणारे धागे तयार होतात, त्याला आपण स्पिंडल फायबर्स म्हणत असतो. ते प्रोटीनचे तयार झालेले असतात, ते मेटाफेज मध्ये होतं. कोणामध्ये होतं बाळांनो, मेटाफेज. चला हे सगळ्या डायग्राम काढायच्या, लक्षात धरा स्क्रीनशॉट घ्या. आता तिसरं घ्या, तिसरं कोण आहे, पी मॅट, प्रोफेज झालं, मेटाफेज झालं, आता कोण आहे, एनाफेज. सो राईट ऑन हियर, एनाफेज मध्ये काय होतं बघा बाळांनो, राईट ऑन हियर, एनाफेज, एनाफेज. आता काय काय होतं एनाफेज मध्ये, चला एनाफेज मध्ये काय होतं, राईट ऑन फर्स्ट पॉइंट, एनाफेज. सेंट्रोमियर्स स्प्लिट and sister chromatids of each chromosome.
separate. 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 And they are pulled. And they are pulled. And they are pulled in opposite direction. 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 Opposite direction with the help of spindle fiber. With the help of spindle fiber. With the help of spindle fibers. With the help of spindle fibers. Second point, separated sister chromatids. Separated, main explain kar raha hai, ite lihun gaya. Separated sister chromatids. Separated sister chromatids. Separated sister chromatids are called as daughter chromosomes. Are called as daughter chromosomes. Lihit asana lakshi dhe. Pramithi diagram kadun explain karnar hai. Daughter chromosomes. Kya manacha bala mela? Daughter chromosomes asa manacha. Third point. Chromosomes appear like chromosomes appear like bunch of bananas. Like bunch of bananas. Kilicha ghada sarka disayala. Kilicha ghada sarka. In this way, asha paddhatine, in this way, each set of chromosomes, in this way, each set of chromosomes reach at two opposite poles, opposite poles of the cell. Poles of the cell. Manje kasa hota baranno? Ata ikde baga. Explain karta. Hi cell hai, ha? Cell hai. Cell madhe hi kone sanga? Sagala kala pahe. Hi kone baranno sanga? Centriole. Kone hai? Centriole. Lakshadara. Kone hai? Centriole. Yala visuru naka. Ata suppose ha chromosomes hai. Ha chromosomes ani he kon hai sanga? Spindle fiber. Ata ita kay hota maita ka? Ya x akaracha division hota ani ek ikade jata ek ikade jata. Lakshat dhara. Ek ikade jata ek ikade jata. Ya chromosomes cha division hota. Ek ikade jata ek ikade jata. Chalas kay manaycha? Centromere split hota baranno yacha madla. Ani lakshat dhara he je spindle fiber ahe. A spindle fiber. Lakshya dhya sagale. Yamadhye kay hoto? The chromosomes astat. They split hotat. Ani kai chromosomes ikade jatat. He chromosomes ikade jatat. Phutla ka nahi? X akarach. Chromosomes ikade challe. Kashe yamadhye dina challe sanga? Spindle fiber. Spindle fiber manje dori ahe. Dori. Asa dharun challe sarka. Lakshya dhara. Spindle fiber. म्हणजे दोरी आहे. क्रोमोझोम्स जे सेंट्रोमियर आहे ते स्प्लिट होत. स्प्लिट म्हणजे फुटत. लक्षात धरा काय आपली हेडिंग बघा इथं. क्रोमोझोम स्प्लिट. क्रोमो सेंट्रोमियर स्प्लिट अँड सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट. हे बघा सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. सेपरेट झाले का नाही? बाजूबाजूला गेले. सिस्टर क्रोमॅटिड स्प्लिट सेपरेट. And they are pulled in opposite direction with the help of spindle fiber. And spindle fiber cha madadine balano the opposite direction la jata. Ek jan ikade jata tar dusra kude jata? Ikade jata. Opposite kele ka nahi? Centromere split zala chromosome cha. Ek ikade
चाललं एक इकडे चाललं एक इकडे चाललं इकडे चाललं अपोजिट डायरेक्शनला जात असतात आणि लक्षात धरा बाळांनो आणि सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ऍज डॉटर क्रोमोझोम्स आता लक्षात धरा हे जे असतात ना यांना काय म्हणायचं सांगा मग डॉटर क्रोमोझोम्स लक्षात धरा यांना काय म्हटलं होतं बाळांनो डॉटर क्रोमोझोम्स फुटले ना ते आणि कसे दिसायला लागतात क्रोमोझोम्स आर लाईक बंच ऑफ बनानास बंच ऑफ बनानास आणि लक्षात धरा केळीच्या घडासारखे दिसायला लागतात त्यांना जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ते केळीच्या घडासारखे दिसायला लागतात आणि मग अशा पद्धतीने काय होतं इन दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ऍट टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल आणि प्रत्येक क्रोमोझोमचा जो सेट आहे ते अपोजिट पोलला पोहोचतो अर्धे इकडे पोहोचतो अर्धे इकडे पोहोचतो दिस इज हॅपन इन केस ऑफ एनाफेज एनाफेज मध्ये हे होत असत टेलोफेज मध्ये काय होतं आता शेवटची स्टेज आहे शेवटची स्टेज आता हे क्रोमोझोम्स गेले का नाही इकडं क्रोमोझोम्स गेले का नाही हे बघा इकडं क्रोमोझोम्स गेले काही काही क्रोमोझोम्स इकडे गेले आता चौथ्या स्टेज मध्ये काय होतं बघा चौथी स्टेज असते रेडंगियर टेलोफेज इथं सगळ्यांनी चार नंबरची टेलोफेज टेलोफेज लक्षात धरा टेलोफेज मेक इट अंडरलाईन टेलोफेज मध्ये काय होतं बघा टेलोफेज मध्ये काय होतं थोडं लिहून द्यायचं राहतं फक्त लक्ष द्या आता टेलोफेज मध्ये काय होतं आता ही सेल असते बाळांनो आपली ही काय असते आपली सेल काय काय होतं बघा टेलोफेज मध्ये ही सेल आहे आपली डायग्राम काढून आता उद्या मी काढून देणार आहे तुम्हाला आता इथं काय होतं हे जे क्रोमोझोम्स आहेत तिकडे गेले सेंट्रिओल इकडलं सेंट्रिओल इकडलं एक सेंट्रिओल आता इकडे काय होतं क्रोमोझोम्स इथे जातात गेले का नाही स्पिंडल फायबरचा उपयोग करून इथं क्रोमोझोम्स गेले गेले का नाही इथं पण क्रोमोझोम्स आले आले का क्रोमोझोम्स इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन येतो आता तिथं काय झालं इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन यायला सुरुवात होते आणि इथे एक न्यूक्लियस येतं इथल्या साईडला सुद्धा एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन येतं म्हणजे पडदा यायला लागतो न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा आणि लक्षात धरा इथं एक न्यूक्लियस तयार होतं आणि इथे एक न्यूक्लियस तयार होतं आणि न्यूक्लियस मध्ये जे काही गोळा झालेले क्रोमोझोम होते ते परत काय व्हायला लागतात डिकंडेन्स डिकंडेन्स म्हणजे काय या ठिकाणी डिकंडेन्स म्हणजे नाहीशे व्हायला लागतात नाहीशे व्हायला लागतात लक्षात धरा बाळांनो काय व्हायला लागतात नाहीशे व्हायला लागतात म्हणजे ते खूप बारीक दिसतात हे असे नाहीशे व्हायला लागतात आणि मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाल्यामुळं लक्षात धरा बाळांनो न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाल्यामुळं इथं एक न्यूक्लियस तयार होतं आणि इथे एक न्यूक्लियस तयार होतो कारण हे जे क्रोमोझोम्स होते ते क्रोमोझोम्स गेले का नाही अर्धे इकडे गेलते अर्धे इकडे गेलते पण क्रोमोझोम्स या साईडला गेल्यामुळं इकडल्या साईडला एक मेम्ब्रेन तयार होतं आणि या साईडला गेल्यामुळं इकडल्या साईडला एक मेम्ब्रेन तयार होतं आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाल्यामुळं इथे एक न्यूक्लियस तयार होतं आणि इथे एक न्यूक्लियस तयार होतं अशा पद्धतीने एका सेलमध्ये दोन न्यूक्लियस तयार होतात क्रोमोझोम्स कसे गेले इकडल्या साईडला सांगा दोन्ही साईडला कसे गेले विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर इथं तयार झालं का नाही बाळांनो हे कोण आहे लक्षात धरा हे आहे तुमचं स्पिंडल फायबर लक्षात येत आहे कोण आहे हे स्पिंडल फायबर स्पिंडल फायबर म्हणजे दोऱ्या त्या दोऱ्याचा उपयोग करून क्रोमोझोम्स इकडे इकडे गेले आणि गेल्यानंतर इथं काय झालं फक्त न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झालं पडदा तयार झाला न्यूक्लियसचा आणि इकडे एक न्यूक्लियस तयार झालं इकडे एक न्यूक्लियस तयार झालं अशा पद्धतीने टेलोफेज मध्ये या गोष्टी होत असतात आता टेलोफेजचा जो राहिलेला पॉइंट आहे तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करू ठीक आहे ना कशा पद्धतीने दोन न्यूक्लियस तयार तो राहिलेला पार्ट आहे आपण तो उद्याच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करूया सगळ्यांनी डायग्राम काढा वाटलं असतं